आज जागतिक महासागर दिवस आहे. त्यानिमित्त केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज प्लास्टिक निर्मूलन या विषयावरच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचं निर्मूलन या दोन विषयांवर जनजागृती मोहीम पुढचे दोन महिने राबवली जाईल. प्लास्टिकमुळे केवळ जमिनीवरच्याच नाही तर जलपरिसंस्थेच्या आरोग्यावरही परिणाम होतो, त्यामुळे महासागर आणि जलाशयांना प्लास्टिकमुक्त करण्याची मोहीम राबवणं आवश्यक आहे असं जावडेकर म्हणाले.